ग्राउंड रिपोर्ट के साथ मैं हूं तोरल और आप देख रहे हैं तत्काल न्यूज लाइव। अभी हम आए हैं संविधान चौक पे, जहां पे बढ़ती महंगाई पेट्रोल डीजल के भाव को लेकर यहां पे आंदोलन किया जा रहा है। वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से ये आंदोलन किया जा रहा है, जो कि संविधान चौक में हो रहा है। तो आप देख सकते हैं काय मागणी आहे तुमच्या सरकारकडून। वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे महागाईचे दर सध्या वाढलेले आहेत, पेट्रोल डिझेल, तसेच लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था राज्याची केंद्राची कोलमडलेली आहे, त्या सगळ्या याच्यामध्ये गरीब जनतेला आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये घरामध्ये बंद करण्यात आलेलं होतं आणि लगेच आता ओपन झाल्याबरोबर पेट्रोलचे डिझेलचे भाव जे आहेत लिटरली 100 वरती गेलेले आहेत। त्यामुळे आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे महागाई वाढलेली आहे ते पेट्रोल डिझेलची असो किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये असो, ते कमी करण्यात यावी आणि लोकांची त्या बाबतीमध्ये कुठेतरी सुटका करण्यात यावी। रोजगाराची खूप मोठी समस्या आहे, रोजगार नाही आहे लोकांकडे, आतापर्यंत लोक घरी बसलेले होते, त्या सगळ्या गोष्टी आणि आरक्षणाचा मुद्दा जो आता एरणीवरती आला आहे, तर मराठा आरक्षण असो, मराठा आरक्षणाच्या बाजूले वंचित बहुजन आघाडी, बाळासाहेब आंबेडकर नेहमी बाजूलेच राहिलेले आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा पदोन्नतीमधलं जे आरक्षण आहे, एस सी एस टीच्या जे पदोन्नतीमधलं जे आरक्षण आहे तो पण एक महत्त्वाचा भाग आहे। ओबीसीचं आरक्षण हा पण एक नव्यानं ज्वलंत प्रश्न आहे। तर आरक्षण झालं नाही तर काय कराल तुमचं नेक्स्ट? येत्या काळामध्ये उद्याला या बाबतीत मुंबईला खूप मोठ्या म्हणजे जवळपास 27-28 संघटना मिळून बाळासाहेब आंबेडकर आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उद्याला मुंबईला एक मोठं आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे। जर ते आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर बाळासाहेब किंवा वंचित बहुजन आघाडी जे कुठलं आंदोलन सामोरची भूमिका असेल ते आम्ही करायला तयार आहोत। हे बघा, आजच्या सर्वसामान्य जनतेला आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आजचं जीवन कसं जगत आहे। सर्वसामान्य माणसाला ही जी केंद्रामध्ये सरकार आहे आणि या राज्यामध्ये पण जी सरकार आपलं काम करत आहे, हे काम गरिबाच्या हिताचं नसून सर्वसाधारण माणसाला मारून टाकण्याचं काम आहे। आणि हा जो केंद्रामध्ये जो सरकार आहे, ही सरकार विषाणू म्हणायचं काम करत आहे। हा एक विषाणू आहे, सरकार हे विषाणू आहे आणि ते पेरत आहे। कशा तरी तऱ्हेने गरिबाला कसा मारणं येईल आणि कशी संख्या कमी होईल, त्यासाठी म्हणून यांचे हे प्रयत्न आहे। आज सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी घरामध्ये अन्नधान्य, सिलेंडर, पेट्रोल, डिझेल ह्या सगळ्या गोष्टी अगदी स्वस्त दरामध्ये असायला पाहिजे, जेणेकरून गरीब हा हाताला काम नाही आणि काम लॉकडाऊन नंतर एकदम तुरंत मध्ये हे पेट्रोल डिझेल गॅस जे दर वाढले आहेत, म्हणजे काय म्हणण्याचा प्रयत्न काय करत आहे? हा गव्हर्नमेंटला मला हेच म्हणायचं आहे ना की त्याला शुद्ध आणि शुद्ध त्यांचा हेतूच आहे की गरीब हा कसा मरेल आणि त्याला मरण्याला तो आत्महत्या, तर शेतकरी आत्महत्या करत आहे आणि सामान्य माणूस काय करणार? तर मग त्याला मारायचं कसं? तो आत्महत्या करेल, तो आपल्या घरी सिलेंडर आणू शकणार नाही, त्याच्या हाताला रोजी राहणार नाही, त्याचे मुलं बाळ उपाशी राहतील, अन्नधान्य नाही। सरकारचं म्हणजे हेच दिसून येते ना आम्हाला, काय तुम्हालाही दिसून येतं की बा काय करत आहे? आणि लॉकडाऊन मध्ये साधं इलेक्ट्रिकचं बिल सामान्य माणूस भरू शकला नाही, पाण्याचं बिल भरू शकला नाही आणि तुम्ही एकीकडे महागाई वाढवता। तर शुद्ध आणि शुद्ध मोदी सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही गरीब लोक गरीब राहा आणि श्रीमंत लोक मी श्रीमंत करतो, असा त्यांचा डाव आहे। आणि आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी महागाई कमी करायला पाहिजे, सामान्य माणसाला जगू द्या, त्याचंही जीवन आहे तोही जगला पाहिजे। आणि म्हणून आज आम्ही वंचित बहुजन आघाडी, मी नागपूर शहर महिला आघाडी, नागपूर शहराची अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला परवानगी दिली आणि त्या परवानगीने आम्ही आज या मोर्चामध्ये सामील झालो। आज आम्ही हा कलेक्टरवर जिल्ह्यावर नेणार आहोत आणि समजा आज आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही, याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू। त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे कसं काय करणार आहे ते आंदोलन तुम्ही? आता बघा, आज आम्ही पर्यंत जाऊन करणार, आमचं लेवल आज आहे, पण आजची सीमा जर आमची ओलांडली तर आमचं लेवल आम्ही सांगू शकत नाही। मीडियाने बघावं पुढच्यासाठी। आम्ही सरकारला संदेश देतो की त्यांनी जर आज आम्हाला न्याय कमी थोडंही समाधानकारक जरी उत्तर दिलं नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही
उठून भेटू हे आमची या क्षणाला मी सांगू इच्छितो। हाँ तो अभी आपने देखा है कि कैसे मतलब अपने जो मांगने हैं वो सरकार के तरफ रख रहे हैं। यहाँ पे वंचित बहुजन आघाड़ी का ये मोर्चा था जो मतलब गवर्नमेंट के लिए एक ऐलान है, अगर मांगे नहीं मानी गई तो इससे भी ज्यादा वाला जो बड़ा जो जन आक्रोश है वो करेंगे। Come on!